सीमाचा सावळा गोंधळ, एसटीला फास्टॅग नसल्याने मुक्ताईनगर जळगाव बस स्थानकावरच थांबून एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे व ज्या काही गाड्या सुरू झाल्या आहेत त्यातही प्रशासनाचा सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून जळगावकडे प्रवासास निघालेल्या एसटी बसला फास्टॅग नसल्याने ही गाडी भुसावळ बस स्थानकावर थांबवण्यात आली। मुक्ताईनगर व जळगाव दरम्यान दोन ठिकाणी टोल नाके आहेत। मुक्ताईनगर भुसावळ दरम्यान असलेल्या टोल नाक्यावर वाहनाने तिकीट मधून मिळालेल्या रकमेतून दुप्पट रक्कम भरून देत या टोल नाक्यावरून भुसावळ बस स्थानकावर आणली। मात्र भुसावळ जळगाव दरम्यान पुन्हा टोल नाका असल्याने व वाहकाकडे टोल नाक्यावर दुप्पट लागणारी रक्कम नसल्याने सदरील प्रवासी बस भुसावळ बस स्थानकावर थांबवण्यात आली। दरम्यान या बसमधील प्रवासी दुसऱ्या बसमध्ये बसवून मार्गस्थ करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 जळगाव। किंवा टोल टॅक्स नाही आहे पुढचं, मग आता वास्तविकांना म्हटलं तुमच्या साहेबाशी बोला काय म्हणता काय नाही ते परवाशी जर जळगाव गाडी टाकता का काय तसं, तर ते आता त्यांच्या साहेबाचा फोन येतोय अजून। आता वास्तविकांनी तिथेच चेक करायला पाहिजे होतं ना, इथे गाडी भरून आणली परवाशांना तकलीफ होते ना, त्या डेपोचा प्रश्न आहे दादा, त्यांच्या साहेबाशी बोलू काय काय नाही त्यांच्याशी किंवा काय म्हणणं यांचं काय नाही आपण नाही सोडू शकत ना, कारण ती जळगाव सोडली तिथून त्यांनी, त्यांच्या साहेबाशी बोलू आपण किंवा यांचं काय म्हणणं आहे काय नाही अडचण काय यांना की हे काहीतरी आहे का यांचं की मारायला तयार नाही का काय, त्यांच्या साहेबाशी बोलल्याशिवाय आपण गाडी हलवू देणार नाही।